नगाधिराजा मी भुजंगराव बोलतोय. ओ एक मिनिट हा, साहेब बोलतायत. साहेब. हॅलो. ठीक आहे, बोलतोय. हा भुजंगराव, नमस्कार नमस्कार. अहो, तुमच्या डिस्टिलरीच्या पायाभरणी समारंभाचं निमंत्रण आताच मिळालं. हा, नागपुरात असल्यामुळे जातीनं हजर राहू शकलो नाही. निदान म्हटलं समारंभाच्या निमित्तानं फोन तरी करावा. समारंभ आता संपला साहेब, पाहुणे आता रेस्ट हाऊस वर गेलेत. कसं काय झाला कार्यक्रम? फारच छान झाला साहेब. हो हा, चांगला झाला असणारच. अहो, तुमच्या सारख्या सहकार महर्षीने असले कार्यक्रम म्हणजे नित्याची बाब. हे महर्षी कसले आपले आशीर्वाद आहे साहेब. एकूण काय भुजंगराव, तुमच्या बहादूरवाडीच्या विकासाच्या कामाला जोर आलाय म्हणायचा. हो, ते सांगत होतो. प्रपोजल्स खूप आहेत. सुतिका ग्रहाचं काम चालू आहे, बांधकाम. अडचण होती गाव माहिती त्याची. आणि पुन्हा सोसायटी लागून एक कापडी बाग सुरू करतो. 4-8 दिवसात होऊन जाईल. आपण आला असता म्हणजे आनंद आला असता. बर बर. अहो, माई कसली, माईला येऊ की? आपण एकत्र आल्यानंतर माई साजरी करू. हा, आणि भुजंगराव, आता मात्र आम्ही येऊ ना, त्यावेळेस तुमच्या आमदारकीच तिकीटच घेऊन येणार आहे.
आणि येऊ त्यावेळी माई आणि बाई साजरी करू. आज आलाच तर आणखी मजा आली असती. आज गावची माई उदय आले. उदय 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 मंडळी पालखी उचलायला आता वेळ लावायचा नाही बरं का. ताबडतो चला चला बघू आता चला उचला चला चला चला. उदय गांबे उदय 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 गांबे उदय उदय. चला मंडळी उचला पालखी. थांबा खबरदार पालखीला हात लावशीला तर पालखी एवढ्यात उचलली जाणार नाही. सांगून ठेवते. सरपंच बाई अहो देवाला इतकं कशाला ताटकळत ठेवायचं म्हणतो मी. काय आता आबा तुमचा पोलीस पाडल्याचा तिढा फक्त टाकू नका. अहो पण तुम्हाला ठावलंय भुजंगराव कारखान्याच्या फंक्शन मध्ये गुतल्यात ते समारंभ संपून हित्त आल्याशिवाय पालखी हालाचे नाही. अहो पण काय म्हणणार. बरोबर आहे बरोबर आहे. अहो सरपंच बाई चुकतंय हे तुमचं. मास्तर जास्ती अक्कल पाजळू नका. मी म्हणते तसच म्हणार. काय हे इकडे तू चालू म्हणायचं. ये अशी उलटी गंगा अशी कुणीकडे व्हायला लागली सरपंच बाई. अहो मी कारखान्याकडनं आताच येतोय. समारंभ नुकताच सुरू झालाय. आता मानापानाचं बघत बसू नका. होऊ द्या माईला सुरुवात. साहेबराव तुम्ही मध्ये ना खुपसायची काय बी गरज नाही. सांगून ठेवते. काय मंडळी. अरे वा सुगंधा भाई आता गावापेक्षा राव मोठा झाला म्हणे की मग. हे बघा त्या भुजंगरावांना काय सांगायचं ते मी बघीन. चला उचला पालखी उद्या सुरू. साहेबराव तुम्ही माझा अपमान केलाय. उदय गांबे उदय उदय. हा साहेब जळगावून फड बोलवलाय. हो जनता जनार्दनासाठी दुसरं काय. हो हो मुंबईला मी येणारच आहे. येणार आहे. अहो आमचं कामच आहे खरेदी विक्री सांगायचं. आपल्याकडेच काम आहे. हो जरूर जरूर अगदी. अच्छा साहेब आभारी. साहेब 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 गोळ झालाय बट्ट्या बोल झालाय. काय झालं काय. अहो देवीची पालखी सकाळीच हलवली. पालखी हलवली कुणी. त्या साहेबराव आमच्या पालखीचा मान सुगंधाबाईनं लई आपण केली. हो पण ते पोलीस पाटील आणि साहेबराव म्हणतोय कसा देवाला केचे येईल ताटकळ्या ठेवायचा. रामखोर खातोय आमचं गातोय त्याच. अहो सोसायटीच्या निवडणुका आल्यात नव्हतं तोंडावर म्हणून या चिमण्याची उची होत्यात. अहो पण त्या लोकांनी ऐकाव तरी का म्हणतोय. साहेबराव साहेबराव. भाऊ कालचा जो काही प्रकार झाला तो चांगला झाला असा मला नाही वाटत. तुम्ही म्हणताय ते खरं आहे समज. होय त्या बाईकडून आगळीक झाली हे अगदी खरं आहे. साहेबरावर तिनं हात टाकाया नका होता. हे आता आती झालंय गावात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. वय वय आणि ते तुम्ही थांबवलं पाहिजे. कोणी मी. वय वय तुम्ही थांबवलं पाहिजे. तुमच्या शिवाय कर्ता पुरुष कोण आहे या गावात. अहो भुजंगराव तुमचं धाकट बंधू म्हणून आम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाला होकार दिला. होय पण त्याचा अर्थ असा नव्ह की काल आलेल्या बाईनं त्यांच्यावर हात टाकावा. तुम्ही शांत व्हा सुभेदार शांत व्हा. आता शांती बस झाली भाऊ. अहो काल तिने गावचा अपमान केला परवा देवाचा अपमान केला. पिंडीवर बसला म्हणून विंचवाची गय करून चालत नाही भाऊ. जशा तसा आणि ठोशा ठोसा हेच उत्तर आहे भाऊ. होय होय भाऊ आता फार सहन केला आम्ही. खोट्या मतदानाने ग्रामपंचायत खिशात घातली तरी आम्ही गप बसलो.
कारखान्याच्या पैशाने त्या बाईला रंग माल बांधून दिला तरी आमच्या तोंडाला कुलूप पण आता देवीला बटकी सारखं वागवायचं म्हणजे काय आता सहनशीलता संपली आता लढाईचं रणशिंग आपणच पुंकलं पाहिजे प्रकाशानाच अंधाराचा नाश होतोय भाऊ अरे पण हे सगळं करायचं कोणी तुम्ही करायचं तुम्ही आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत भाऊ पण काय बी म्हणा दोन वर्षात लागोपाठ दोन गावात मंत्री आहे एक जागा दाखवायला आणि एक पुतळ मारायला पण मी म्हणतो बाबू आईला कारखाना काढतोय कोण आणि इब्रत वाढते कोणाची चायला बाई अगदी गाजरासारखे गुवाडी कोण आणि भातर ते कोण तिकडे काय बघतोयस मला काय म्हणलं बाबू अरे तुला नवर झित्रापाला तू कवा गेलास चौ बघायला डोचक्याचा कापूस झाला की तरी पण तुझ्या अंगातला हिरवटपणा चालला होय मी म्हणतो फडकेदा अरे भाऊसाहेब कारखान्याकडे फिरकलंच नाही तुला काय करायचे थोरा मोठ्यांची भांडण चुना आहे का नाही ये कोण दिवा काय रे चुना पाहिजे होता चुना हाय की पण जरा अडचणीत आहे मंत्री गेला वाटत नाही नाही तुझ्या घरात गेल्यात माझ्या होय वाट बघत असतील चाची जा जा बाबू आटप लवकर हा टिपतो आटिप आम्हाला देवळात जायचं निवत घेऊ होय 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 झालं दोन मिनिटात एवढा हाडमेला खलास करतो अरे तस नवर याला म्हटलं सध्या काही तमाशाला येणार का नाही टँग 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 टँग
अरे मगाशी मी काय सांगितलं ते ध्यानात आहे ना वही हा काय अब हे अब हा हा युरियाची धाप होती रानात पाठवायची आणि कोणी आले तर सांगायचं काय की आबा सोसायटीच्या गाय वाटपाच्या समारंभासाठी गेल्यात म्हणू आबा चलायचं ना चला मंडळी वाट बघत असतील चला चला आज काय भी करून जर्शी गाय बद्दल मुद्दा मांडायचा दूध पातळ तर रत्नाचं माझं म्हणजे म्हशीचं ग सरळ सांगतोय पॅक जमून येईना म्हणून बोलतोय तर अंगावरच येतिया तुझं तिड्याचं बोलणं कळत नाही का मला अजून दुधाचं दात हायत असं वाटलं की काय तुला उगीच वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस रत्ना अरहड भाड्या लगीन झाल्यावर पहिल्या रात्रीला पळून गेल्या बायकूला माघारी यार आधी मग दुधाची माप काढ वड्याचं तेल वांग्यावर टाकू नको मन जाऊ दे की ग रत्ना अगं किती बोलशील गरीबाला गरीब हो किडा कमीचन है भाऊसाहेबांचं खातोय आणि चाकरी भुजंगरावाची करतोय हा रत्ने हे खरं नाही सांगून ठेवतो तुला खाल्ला वागा ना भांडण आहे का माझं भाऊसाहेबांच्या सारखी माणसं देव माणसं असला चमत्कार घडून आणत असता आपला भारत देश खेड्या पाण्यातून पसरलेला आहे खेड्याचा विकास म्हणजे या देशाचा विकास साहेबांच्या कानावर हे भाऊसाहेबांचं प्राण घातलंच पाहिजे चला आणि आपण हेही लक्षात ठेवायला हवं नमस्कार साहेब सलाम साहेब बाव्या भाऊसाहेब तिकडे दुखत्या काही गावात वाटा लागलाय इलेक्शन अण्णा सोसायटीच्या इलेक्शनची रंगीत आली भाई तरी कार करा तुम्हाला जाग केलो तुम्ही अहो हे तर काहीच नाही साहेब गावातल्या पोरासनी हाताशी धरून नवीन तरुण आघाडी उघडली आहे त्यांनी कारखान्यात आणि आपल्या संस्थात भ्रष्टाचार चाललाय असं म्हणणं आहे त्यांचं
अहो साहेबरावांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. अहो आतल्या गोटातली बातमी आहे ही. म्हणजे माझा संशय खरा ठरला. अवाणा भाऊ साहेबांच्या घरात शिजलेलं राजकारण आहे. पंत तांदळे स्वामी सगळ्यांनी दंड ठोपटले साहेब. अवाणा परवा थोरताच्या अक्काताईला तिच्या नवऱ्यानं खाट गादी दिली नाही म्हणून माहेरात आणून सोडली. पर गावात अशी आवय आहे भाऊ साहेबाने त्याला खाट गादी तर दिलीच पर बाजलं आणि पाळणा देऊन ते तिला तिच्या गावापासून सोडून आलं. आता बोला चोरावर मोर व्हायलाच पाहिजे साहेब. या वर्षाच्या निवडणुका काही प्रत्येक वर्षासारख्या बिनविरोध होणार नाही. इंगळे काय झालं तरी आपल्या हातातल्या संस्था जाता कामा नाहीत नीट लक्षात ठेवा. मग आता काय करावं म्हणता साहेब. उद्यापासून अख्खा गाव पायाखाली तुडवा. सगळी कर्ज माफ करतो गावकऱ्यांना आश्वासन द्या. खावटी कर्ज वारे माफ त्यांच्या चुळीत घाला. गरज लागल तिथं पैसा सोडा. गोर गरिबांना कापड वाटा. पर अण्णा एवढी कापड. सोसायटीचा कापड विभाग आपल्या कधी उपयोगी पडणार. सलाम साहेब. काय साहेबराव काय ऐकतोय आम्ही. काय झालं आमच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उभा करताय म्हणून. जरा सबुरी न घ्या अण्णा साहेब जरा सबुरी न घ्या. कारखान्याच्या डिस्टिलरी समारंभाच्या वेळी होतो कुठ पालखीभोवती गुटमळत होत. आमच्या मानापानाचा विचार न करता गावकऱ्यांना पालखी हलवायला तुम्ही फूस दिली. त्या गावकऱ्यांसमोर आमचा नाक कापला साहेबराव. शांत व्हा अण्णा शांत व्हा. तुम्ही ऐकलं ते समज चुकीचं आहे. अहो पालखी उचलण्यात तुमचा अपमान होतोय असं अजून तरी आम्हाला वाटत नाही. उलट गावासमोर अपमान झालाय तो आमचा. काल गावात आलेल्या एका बाजार बसवीनं आमच्यावर हात उगारला. सांभाळून बोला. सुगंधाला बाजार बसवी म्हटलेलं आम्हाला खपायचं नाही. ती जे बोलली ती योग्यच बोलली. अस काय. आता आमच्या ध्यानात आलं आमचं उसाचं पेमेंट का थकलंय ते. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं अण्णासाहेब. ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर पाय ठेवून उभे आहात ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला एवढं सहकार महर्षी बनवलं त्यांच्या बाबतीत तुमची ही भावना. साहेबराव येरा गेराच्या खांद्यावर आम्ही उभं नाही. आमचं कर्तृत्व आम्हाला इतपतून घेऊन आले. ही सगळी सहकार नगरी आम्ही खाम गाळून उभी केली. बाजार भुंग्यांच्या आधारावर आम्ही उभं नाही. एक लक्षात ठेवा साहेबराव. सरड्याची धाव कुपना पथूर. आभाळाची उंची मोजायला जाल तर ज्या मातीत तुम्ही उभा आहात त्याच मातीत गाडलं जाल. ठरत ठेवा तुम्ही. उद्या सोसायटीच्या निवडणूक आहेत. तुम्ही असं करा लवकर वाड्यावर जाऊन भेटा. ते नाही म्हणणार नाहीत असं म्हणता. बर साहेब येतो. या
विकास खात्याला मत देण्यासारखं आहे. जंगरावांनी आपल्या गावाचा संपूर्ण खाया पालट केलेला आहे. ज्याच्या घरावरती साधं खापरी नव्हतं घरासमोर मारुती मोटार शोधून शोधून गाव पालता घातला आणि तुझ्या घरला गेलो. तुझ्या घरात तुझं खोकड बसलो होत आवासून. म्हणाला तू कुठं तळणा ताठा गडी आहे. चेअरमनच्या दुकानातली हातबटची फुकटची पिऊनच्या पिऊन खोकार झालेस ते झालंय आणि बोलतय कस. आता मी सूड फुटली अगत. रत्ने 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 अग रत्ना अग तू उगच वडीच तेल वांग्यावर काढतीयास. मी सगळं सांगायला गेलो कि मला सांगायला बघतीयास. मग असं सबंध बोलकी रे वसाड तोंड्या. काय काम काढलंस रे माझ्याकडं. अग चेअरमन साहेबांनी पेशल धाडलंय मला तुझ्याकडे. मला दहा दहा येळा बजावून सांगितलंय. एवढं नीट नेऊन दे बाबा रत्नाला आणि तिला म्हणावं तुम्ही आमचं साईसा. हे प्रीतच झालं म्हणायचं. काय नेऊन द्यायला सांगितलंय रे रंग्या. आणि कशा बद्दल आमची बळकावलेली जमीन सोडली की काय त्यानं लुगड. आता का बाया 10 वर्ष रान खाताय आमचं. आमदात का लुगड पाठवलं. इलेक्शन इलेक्शन आता गावातल्या संस्था साखर कारखाने आणि जिल्हा परिषदा आमचं साईस सोडित नाही. म्हणजे निवडणुकीसाठी लुगड हाय म्हणकी. मला वाटलं तुम्हाला नुसते टोप्याच घालता येतात. नाही तुम्ही लुगडी बी नेशत येणं मुर्द्यानो. रत्ने अग रत्ने दमनालास घराभर त्या जाळू नगस. माझं ऐक हे पातळ घे. आत नोट आहे 100 ची 100 ची आणि एवढं मागलेलं नाही. निवडणुकी दिवशी याच शिक्का मारायचा आणि मागल्या दारानं ताट तांब्या वाटी स्टेनलेस स्टील ची घ्यायची आणि गुमान जायचं घरला. अरे हुबाल्या तू जरा आज बराच उधार झालेला दिसतोय की रे. काय म्हणालीस. तुम्हाला लाज तरी किती गाड्या आहे म्हणते मी. पैसे वाटून पंचायत खाली सा आणि बोंबला ठेवला समजासनी कामासाठी. रत्ने रत्ने अग रत्ने रत्ने अरे हे खरं नाही. तोंडावर आणि हे घे. अरे गब्जा मोड द्या. तुझी आई भन कोण उघडी असेल तर त्यांना नेशिव जाय लुगड मत मागायलाय मत. रत्ने रत्ने याचा बडा वाईट होईल सांगून ठेवतो. अरे जा बोडगीला नाव्याचा भया घालतो या निसुक कुठला. तुमच्या समद ध्यानात आलं का नाही. हो हो. हा निवडणुकीच्या दिवशी जेवण खान समद भांगल्यावर साहेबांची सक्त ताकीद आहे. चूल बन आवातन. काय बोलताय. हे तुला धोतर हे तुझ्या बायकोला लुगड आणि वर हे पैसे बोलायचं काय आपलं. इतकं पैसे चहा तरी घेऊन जा. साहेबांची सक्त ताकीद आहे बाबा. कुणाच्यात बी बसून चहाच काय नुसतं पाणी बी प्यायचं नाही. नुसती जनसेवा करायची. शेतकरी म्हणजे आमचं देव आहे बाबा. तू देव आहे आमचं देव. बरोबर बरोबर बरोबर. या तरुण आघाडीनं गावात सावळा गोंधळ कसा घातलाय तो बघितला नव्हतं. होतो की देवळात म्हणून मी म्हणतो चार मुक्त शिकली म्हणून या पोराची काय शिंग फुटली. तर गाबू जरा विचार कर. अरे 10 वर्षाच्या मागल्या गावात काय होतो. काय होतो म्हणजे नुसता मुडा माल सगळे हाईणारी सुटली नव. अरे भुजंगराव चेअरमन झाल्या बसन लक्ष्मी कशी सोन्याच्या पावलं गावात आली आली. हायस्कूल झालं काय नळ योजना सुद्धा झाली. रोजगार एकनी रोजगार मिळायला लागला. तोंडाला येऊन केलं त्यावच केलं खापऱ्या मोडून त्यावच केलं तोंडाला येऊन ते फक्त सुटल्या.
साहेबान मन पैसो साहबान मन पाई छुले तस बकर छुटले आता मी मन तो राखना पानी टाकला बिगर राहुल बस बस लिंग्या बाकी काय का म्हणणार साहेब रावरे सभा गाजवली गाजवली होय नुसती गाजवली अरे जिंकली म्हण दोन्ही पाट्यात बाकी लिंग्या काय म्हण दोघात कवा फडका उडल काय सांगता येत नाही बाबा पण एक सांगू का सांग बर साहेबरावाला भारी पडल काय म्हणतोस काय पडल बाबा पडल काय सांगता येत नाही बाबा पटापट पटापट धा शिक्क मारायचं तसंच करायचं नाही तर जाशील बाराच्या भावात जी जावा हे बघा उलटा उभा राशील तर परिणाम काय होईल ठावा ना सोसायटीच्या कर्जाचा तगादा चालू धान्य मिळणार नाही की त्याल मिळणार नाही खत मिळणार नाही की मूत मिळणार नाही उसाला इरिगेशनचं पाणी बंद त्या भाऊसाहेबांना जाऊन सांग आई जाऊ दे ना आणि बाप भीक मागू दे ना असं होईल चालेल आणि बंगल्यावरची काम कुणी करायची हो सावित्रीबाई आणि आम्ही ते बिन कामाचं हाल आहे अवतात का नावा माईसावानी बजावले तिकी तिकीचा काय रंगराव रात्री झोप लागली की नाही आओ झोप कसली लागती या डॉक्टर आओ सार अंग कस काढू कडक लागे चढकते हो फारच मार लागलेला दिसतोय तुम्हाला होय तर आओ सारे अंगावर हिंदुस्तानचा नकाशा काढले भाड्यानं सिस्टर याने एक एसडी पायरसचं इंजेक्शन द्या कुठे नाही आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय आओ इंद्राच्या दरबारात फिरल्यासारखं वाटतंय बाबराव मारामारीचं काय कारण राजकारण गावचं राजकारण
सोसायटीच्या निवडणुका नडल्या ओ डॉक्टर साहेब, सोसायटीच्या निवडणुका नडल्या. इतकं तुम्हाला ठाऊक आहे, मग तुम्ही पोलिसांना का नाही कळवलं? नरसबाई, असल्या गोष्टी पोलिसात कळवायच्या नसत्यात. अहो गावची भांड नाही ती, गावातच मिटवायच्या असत्यात. सर, बाहेर चेअरमन भुजंगराव आलेत. चल, मी आलो. सिस्टर, यांचं ड्रेसिंग करून घ्या, मी जाऊन येतो. येस सर. काय बस झालं, केवढं अजून खायचं, खा गप गुमान. काय रे, काय झालं, सुटक्यासारखा चेहरा कोण असं का उभं राहिलं? साहेब, आपण सोसायटीची निवडणूक हरलो, भाऊ साहेबाच्या पॅनलनं बाजी मारली, धाक दांडुक्यानं आपण पंचायत जिंकली, पण मतदार लय शहाणा ठरला अण्णा. भाऊ साहेबांची चार डोकी निवडून आली म्हणजे पायाखालची वाळू सरकली असं होत नाही. तुम्ही एक काम करा, ताबडतोब निघा नगरकरला गाठा वकिलाला आणि सांगा म्हणा इलेक्शन वर स्टे आणा, भ्रष्टाचार झालाय, आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली, बोगस मतदान झालंय, सोसायटी अशा पद्धतीनं आमच्या घरात नांदत नसल तर ती दुसऱ्याच्या घरात बटकी सारखी नांदणार नाही, काळजी घ्या. जावा बर. तू का नाराज म्हणून काय सदा आठ बघू लोक येऊ पावती बैल घराकडची ओढ करायला लागले. ते काय काय पाहिजे? 10 युरियाची पोती दे, 5 बैलच्या आणि 2 पोट्या. पुरण हवा का? पुरण. हा, तुम्हाला काय पाहिजे जणू का त्या? साहेब, मला बी एक खताची 4 पत्ती द्या की. हो जणू का त्या, थक बाकी कुणी भरायची? हा, खत बाकीदारांना खत घेऊ नका असं चेअरमन साहेबांचा हुकुम आहे. साहेब, साहेब चित्राम लई खुराटलंय हो त्या साहेब. मग त्याला चेअरमन साहेब काय करणार? इलेक्शनच्या वक्त्याला भाऊ साहेब जिंदाबाद जिंदाबाद म्हणून काय रंगा पॅनेल येणार म्हणून ज्योतिबाच्या सासूच्या चित्राचा नाचत होतास की? तरी बर, अर्धे सेक्रेटरी जागेवर नाही म्हणून त्या चिंध्या केल्या असत्या नुसत्या. काय बघू त्याच कर्म त्याच्या संगत कस रंगा. आणि जणू दात्या ब्लड प्रेशर तर नॉर्मल आहे. काय होतंय, काय म्हणाला त्यांना? फेफरे, फेफरे. काय म्हणाला? नरसबाई, असं होतं याला आत मधन. उपाड्याची बाई बघितली की असं होतंय बघा याला. मग ती बाई गावची असू दे नाही तर फार गावची असू दे. वरती वरती करते अगे टाकून ट्रॅक्टर कसा करतोय ना तस धार 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 करतो. हे बघा मी बघते, जीभ दाखवा. ऑपरेशन करावं लागेल बाई. माझं झालंय ऑपरेशन. आणि कशासाठी? अय्या, कोणाचं म्हणजे काय? तुमच. लेखा चौकोनात न सुटलास पर तिरकोनात अडकलास. बरे झालं का पॉल? का पॉल? राम राम साहेब, राम राम साहेब. काय म्हणतोय, काय दवाखाना तुमचा? झकास तब्येत आहे साहेब. नाशिकचं जंगली कबूतर आमच्या सेवेवर होत की. नरसबाई, काय राजीनामा मा काय घेते का? नाही अहो नाकर, माशी बसून घ्यायला तयार नाही ती बाई. बदली पाहिजे म्हणजे पाहिजेच, जाणार म्हणजे जाणारच. भादुरवाडी म्हणजे टग्यांचं गाव आहे असं म्हणते ती बाई.
गावच्या इज्जतीचा पंचनामा आणि आमची आब्रू ओके ओ त्या दवाखान्यात जकडल्यामुळे सगळं ऐकून घेतलं पण साहेब तिला एकदा बहादूरवाडीच्या रस्सा भाताची चव दाखवा की साहेब तुम्ही नुसतं बोला तुमच्या आंब्याच्या मधलं गोग घेऊन येतो तिला हा तिला ती गाडीत बसवतो आणि गोडवण मध्ये घुसवतो हॅलो कोण स्मिता सिस्टर आहे तर जस्ट अ मिनिट स्मिता ए स्मिता आले हा तुझा फोन हॅलो कोण बोलतय कोण नर्स बाई का आवाज ओळखत नाही कोण चेअरमन साहेब होय चेअरमन भुजंगराव पाटील काय पाहिजे आपल्याला आम्हाला काय पाहिजे ते तुमच्या लक्षात आलं असेलच यू शट अप बर तुमची इच्छा पण जाण्यापूर्वी एकदा या की मळ्याकडे चहा पाण्यासाठी रंग्या 8 दिवस निस्ता विचार करून करून डोसक्याचा पाक भोगा झालाय कसला विचार म्हणतोस नरसबाईचा अरे रंग्या शीतामाईला धरतीमाईनं भांग देऊन आपल्या पोटात घेतल्याची गोष्ट रामायणात आहे पण आपली नरसबाई तिला काय गोडावणानं गिळली का साहेबानं पळवली बाब्या माझ्या मनातलं बोललास बघ अरे ह्या या हातानं तिला गोडावणमध्ये ढकलली रात दिस पारा केला डोळ्यात त्याल घालून पारा केला पण बाई काय बाई यायला तयार नाही गेली कुठ रंग्या हे सगळं विपरीत झालं र बाबा तिच काय झालं असं र अरे ते मी कस सांगू रंग्या ते त्या देवालाच ठाव र बाबा देवा अहो बाका तुकड्याची आठवण आहे का नाही म्हणते मी हा अगाने मगापासून मी हेच सांगते असती बाब्या तुझी भाकरी आली मला तुकड्या जवळच आहे चल 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 रंग्या अरे शान्यानं लगीन करणे म्हणतात ते काही खोटं नाही आले आमच्या अंबाबाई चल खाली जा चल चल घे माझी लाडकी कोसाजी निवडणूक प्रकरणात 2 गटात मारामारी कुराडी तलवारींचा वापर काय सांगतं 2 जखमी आणि 2 जखमी आमच्या बातमीदाराकडून बहादूरवाडी त्या आयला बाबू या आमच्या गावची बातमी पेपरवाल्याने बातमी पोटात टाकून लिवलेले दिसते
नीट घराकडे जाऊन नीट जा या आईला प्रत्येकाला आपल्या लेवलला आणून उभा करते बाबू केचे भी बोललेत काहीतरी दम आहे आता हे बघ की निवडणूक होऊन आठ दिवस झालं सोसायटीची नवीन बॉडी संसाराला भी लागली आणि बातमी आज डाके एडिशन दिसतंय मालक हे बघा भातुरवाडीचं कडक एडिशन आलं एडिशन मालक पळून गेली का पळून नेली हे पोटात टाकल्याशिवाय नाही कळला अरे ते देवाला ठाऊ पण मालक बाई काय होते पुनवच्या चांडा माय कारखान्याच्या दारात आली तेव्हा तांड्यात नाहू चंद्राची कोर जुनं डोळ्यासमोर उभी राहील अजून माझ्या डोळ्यासमोर तशी बसली मार कसं काय चाललंय तुझं मशिबीची घेतलं का नाही किती घेतलं तरी भुजंगराव पाटलांचा बंगला कुठे आहे भुजंगराव पाटलांचा बंगला म्हणजे तुम्ही परगावून आलेले दिसता हो माझी बदली झाली नाशिक मधलं इथं नर्स म्हणून म्हणून साहेबांच्या नावानं हाक मारायला हिंमत हो नर्स भाई साहेबांच्या नावानं हाक मारायला पुन्हा या पंच कृषी हो बाई साहेब साहेबांची नाव तीन तिथं त्यांना अण्णा म्हणतात आणि तिकडं दादा म्हणतात आणि त्याच्या पलीकडं साहेब म्हणतात अहो पण तुमच्या साहेबांचा बंगला 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 गावात दुसरा मळ्यात हे बघा तुम्ही असं करता का तुम्ही थेट असं पांजीनं जावा हे बघा एवढं मी गिराय गाठिपतो आणि तुमच्या पाठोपाठ लगेच येतो की अहो साहेबांची गाठच घालून देतो की तुमची तुम्ही वापर आलो ना सबाई अहो नर्स बाई आता काय सांगायचं अहो अहो सांगायचं ऑफिस इकडं नव त्या तिकडं आहे चला जाऊ तू माझ्या मागे या तुम्ही तुमचं संघाचं ऑफिस अजून किती लांब आहे तालुका खरेदी विक्री संघ पुढं काय पुढं भूषणराव भेटलं नाही दवाखान्यात बाई कामावर रुज झाली पण गावातली टार्गेट पोरं तिला लई ताप द्या लागल्या एवढंच गणावं आलं माझ्या जशी आली तशी गेली बिचार पलक्या ए तुझ्याजवळ दाडीचा पैसा आहेत का दुसरी बातमी काय आपल्याच गावची काय अरे भुजंगराव पाटील आमदार होणार काय लिहिलंय बघूया बहादूरवाडीच्या जिल्हा सहकार दुग्ध संघाचे चेअरमन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भुजंगराव त्यांचं नाव आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून जाहीर होण्याचा संभव आहे असे अधिकृत गोटातून कळते भुजंगरावांचा पंचक्रोशीत सर्वत्र जय जयकार आणि अभिनंदन होत आहे हातात कळला घेऊन गावभर साधी जा दिलीला झेंडा लागणार आहे म्हणून अरे साधवायला कशाला पाहिजे तो मुलगा डंका वाजतोच की काय रे चंदर अग ही हलकी फुलकी गोष्ट नाही बहादूरवाडीचं नाव होल इंडियात होत आहे काय रे मुक्या अरे काय बोलता येत तर मुंडी आलो की असं ही लोकशाही आहे याला कळतय
आणि काय ग अख्खा गाव पेड़ वागतंय आणि तुझ्या का पोटात दुखतंय आता बायका रतीफ घालायला आल्यात की साहेबांचा उद्धार करतेस रे चंदर मस्ती आलं बरं का मस्ती रंग्या लुगडं द्यायला गेला एखाद्या बाईनं गुपचूप घेतलं असत तू काय म्हणलीस साहेबांच्या मुर्द्याला नेशिव नव चेअरमन साहेबाची पावनी म्हणून किती म्हणून खपून घ्यायचं आम्ही आता लई नागपर करून बोलतेस रे गावातून हाकलणार हा आहे कसुळावर चढवणार आहे तुझा तो चेअरमन लाल घोटर मत मक्कर लादा नहीं वाटा नीर तू कुटले तू इकडे अरे यशवंत तू इकडे हो माझ्या गावात ग्रामसेवक म्हणून नेमणूक झाली तू इथे काय करते मी या गावात शिक्षिका आहे ए चल ना मी इथे जवळच राहते चल ना मला ना खूप बोलायचं तुझ्याशी मला सुद्धा खूप बोलायचं तुझ्याशी पण आता नको मी आता पहिल्यांदा हजेरी लावतो आज कामावरचा पहिलाच दिवस आहे उद्या संध्याकाळी नदी काठी चालेल नक्की हां बरं काय बाई भावना कंच्या गावचं म्हणायचं ते होय इथलेच त्यांचं नाव यशवंतराव ग्रामसेवक म्हणून नेमणूक झाले त्यांची अच्छा अच्छा म्हणजे येणार येणार म्हणून गाजत होते ग्रामसेवक ते हेच म्हणायचे पाहिजे का नाही म्हणजे हे आम्हाला चेअरमन साहेबांच्या कानावर घातलंच पाहिजे नीट नजर ठेवा साहेबराव तात्या साहेबांचं वारं लागणार काळजी घ्या जी यशवंत तुला आठवत काय तू स्नेहल संमेलनात गायलेलं गीत कोणतं माडगुळकरांचं होत ते दोन ओंडक यांची होते सागरात भेट दोन ओंडक यांची होते सागरात भेट लाटा मागून लाटा येता पुन्हा नाही भेट मला वाटलं होतं की पुन्हा आपली भेट कधीच नाही व्हायची परिस्थिती सुद्धा तशीच होती म्हणजे परीक्षा संपवून मी घरी आलो तेव्हा मला कळलं वडिलांचं निधन होऊन 3 दिवस झाले होते म्हणजे भवितव्याचा विचार करून माझी परीक्षा संपेपर्यंत घरच्यांनी मला काहीच सांगितलं नाही म्हणजे परीक्षेचं सेंटर सुद्धा दूर होतं त्यामुळे त्याची मला गंधवर्ता सुद्धा नव्हती घरातलं करते पण सुरू झालं आणि मग संसाराचा डोलारा सावरता सावरता तू हरवून गेलीस ते जाऊ दे पण पुन्हा आपली भेट झालीस ना समाजसेवेसाठी माझ्या समाजकार्यात तू माझ्याबरोबर राहशील अगदी जरूर अरे तुझ्या देहाची सावली म्हणून मी तुझ्या बरोबर कायम राहीन प्रॉमिस प्रॉमिस जय महाराष्ट्र नमस्कार साहेब नमस्कार मी जोशी देवांजी आता गावाबद्दल थोडी माहिती सांगतो साखर कारखान्याचं गाव बहादूरवाडी नाववाडी पण चवळी पाडापाडी मी समजलो नाही साहेब या गावात दोन गट आहेत एक भाऊसाहेबांचा आणि दुसरा भुजंगरावांचा रक्ताच्या नात्यानं दोघ सख्ख भाऊ पण पक्क वैरी दोघांची दुश्मनी विळ्या भोपळ्यावानी कशासाठी तर साखर कारखान्याच्या खुर्चीसाठी तर काय हो म्हणजे काय कारखान्याचे संस्थापक आहेत भाऊसाहेब आणि चेअरमन भुजंगराव विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत एक या खिशात आणि एक या खिशात तर काय हो म्हणजे काय नांदायला घरात नव्याने नवरी आली की तिला घरचं रीतिरिवाज समजावून सांगावं लागतं म्हणत्यात म्हणून सांगितलं ते ग्रामपंचायतीबद्दल काय म्हणालात
ग्राम पंचायत? हाँ, आणि आमच्या गावची ग्राम पंचायत म्हणजे एक नमुनाच आहे, आणि सरपंच सुगंधबाई म्हणजे काम चालू आणि रस्ता बंद। काम चालू रस्ता बंद म्हणजे नाही म्हणजे कळलंच की कळलंच की। आपण मी ऑडिटर म्हात्रे पुण्याहून आलोय आपल्या कापड विभागाचं ऑडिट करायला। अच्छा अच्छा बसा साहेब। पण साहेब कापड विभागाचं ऑडिट असं अचानक? काही पत्र नाही नोटीस नाही साहेब, मी जरा गोंधळात पडलोय। काही तक्रारी आलेत आमच्याकडे तुमच्या गावातून कापड विभागाबद्दल, म्हणून मुद्दाम आलोय। त्याचं काय साहेब? कापड विभागाचे सेक्रेटरी सोदे, सोदे म्हणजे सोदे आडनाव आहे त्यांचं। बरोबर, कापड विभाग शेजारच्याच गल्लीत आहे, त्याने काय फरक पडतोय? नो प्रॉब्लेम। तुम्ही असं करा, सेक्रेटरी सोद्यांना मी आल्याची बातमी द्या आणि त्यांना प्राथमिक माहितीसाठी इथं बोलावून घ्या। ओके। काय साहेब? बापू सोद्याच्याकडे जा आणि त्याला पुढे घालून ताबडतोब घेऊन ये, म्हणावं पुण्यावरून ऑडिट आले। जा। बर साहेब। काय घेणार साहेब? चहा कॉफी काही थंड? अहो सोदे साहेब, तिथं आहे होय तुम्ही? काय रे काय झालं? अहो सोसायटीत ऑडिटर आल्यात, कपड्याचं ऑडिट करायचं, तुम्हाला साहेबांना लगोलग बोलावलंय। अरे देवा, म्हणजे मी ज्या मरणाला भीत होतो तेच आलं की मोर? अरे हर हर म्हणायला सगळे असतात पर सती मात्र मलाच जावं लागते। मग येताय ना? हे बघ तो पुढ शाळा का खोळा तू दादा येतो। आता थेट रंगाजी भिकाजी तेला घेऊन सरळ बाबूरावकडे जायचं आणि ते बरोबर घेऊन साहेबाच्या आडाला दडून बसायचं, म्हणजे आलेली बाबाला आपोआप कळतीया। हा काय सोदे वाघ मागा लागला पळतय कुठं? अहो तुमच्याकडेच की। अहो भिकाजीराव, वाघ माग पाठीमाग लागला असला तर त्याला सुद्धा मी एक वेळा चुकांडी दिली असती, पर दहा नंबरी असल का नाग पाठीमाग लागल्यावर काय करणार? रंग नागपंचम काय झालं? काय सोदे रंगराव झालं नाही होणार उद्या। आता सोदे नीट काय ते सांगताय का? काय सांगायचं? अहो ऑडिटर येणार आहे उद्याला सकाळी। अहो आजच तार आली या सरकारकडनं। अहो आपल्या कापड दुकानाचं ऑडिट होणार आहे। ओ पातळ कापड कळलं वाटत। कसली बातमी आणलीस रे? अहो अहो असं अंग झटकून मोकळं होऊ नका। हो अहो मी तुमच्या पाया पडतो, मला ह्यातनं सोडवा। हो अहो भिकाजीराव, माझी चार कच्ची बच्ची, अहो पैशाला बुट्टीवर बोरं ऐकल्या गे त्यांची गत होईल। हो घाबरायचं नाही, तुमची पोर बोरा सारखी ऐकली जाणार नाही, आम्ही काळजी घेऊ। हे बघा, आपण चेअरमन साहेबांना भेटू आणि येत ना काहीतरी मार्ग काढू। घाबरायचं नाही रंजा। हे बाबा या सोदनला घेऊन तिकडं पंचायतीच्या ऑफिसात बसा, हे मस्त दावणीला बांधून मी आलो। लवकर याव साहेब। साहेब मला वाचवा। सोद्याचं आलं काय? साहेब तो ऑडिटर येतोय आपल्या कापड सोसायटीचं ऑडिट करायला। होय आता ती पातळ ती धोत्र बोमलो नका, चला बघूया काहीतरी। चला साहेब। साहेब या 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 साहेब।
चला 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 या सोदी सोदे आता बोल अहो साहेब त्या ऑडिटर सगळे हिशोब अर्जन मागतोय आपल्या सगळ्या भानगडींचा मेळ कसं काय घालायचा आणि किती बी मेळ बशिवला तर हे सेक्युरिटी मानणार नाहीत साहेब अहो तुकाराम बापूचा मुक्काम हल्ली सोसायटीत कमीच तालुक्याला ऑडिटरच्या ऑफिस मध्ये जास्त बरोबर अहो त्यांनी त्याला बोलवून घेतला असं अहो दोन दोन वर्ष बोलवून तक्रार करून बी तो ऑडिटर इकडे फिरकला नाही तो आजच कसा आला म्हणतो मी अरे सहकार आणि राजकारण कच्च्या दिलाच्या माणसाचं काम नव आणि अशा आरड्या ओरड्यानं काय होतंय काम बनण्याऐवजी बिघडण्याची शक्यता काव सोदे निवडणुकीच्या काळामध्ये दुकानामध्ये काय माल शिल्लक ठेवून वाटला का अहो साहेब सुरकी टोपडी टकुची हे सगळं ठेवून बाकीचा सगळा माल ह्यांच्याकडे दिला आणि शेवटी सुरकी टोपडी टकुची अहो त्या गाव कामगार पाटलानं पळवलं की आपल्या घरला कशासाठी अहो पोरीच्या लग्नासाठी सुरकी टोपडी लग्नासाठी आणि म्हणतो कसं वरती अहुंदा पोरगी लगीन करून जाणारच आहे अहो मोरच्या वर्षी येईलच किती बांधपणाला काय म्हणायचं त्याला अरे काय काळजी करू नका समज ठीक होईल सोदे बाब्या रंग्या कापडाच्या सोसायटीला विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी विठ्ठल 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 गजरी गजरी मधुमनी गजरी मधुमनी गजरी मधुमनी निवृत्ती जाण देवा तो मारा
अपार वैष्णव अपार वैष्णव अपार वैष्णव तुकाराम सेक्रेटरी बोला, आपल्या सत्सद वेग बुद्धीला स्मरून बोला। सेक्रेटरी सोदे वैद्यकीय उपचारासाठी जिल्ह्याच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे असं मला खोटं सांगून परत जायला भाग पाडलं आणि माझी पाठ वळताच एका रात्री सोसायटी जळून खाक। याला केवळ योगायोग म्हणायचा की कर्मभोग? सत्तेच्या खुर्चीसाठी जीवलग मित्रांनी पाठीत खंजीर खुपसल्याची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात आढळतात, पण हे प्रत्यक्ष पोटात खंजीर खुपसल्याचं आगळं वेगळं चालतं बोलतो जिवंत उदाहरण म्हणून सांगता येईल। अंधारातला भ्रष्टाचार लपवण्यासाठी उद्या जर प्रत्येक सहकारी सोसायटीतून असे अघोरी उपाय चालायला लागले तर सहकारातला स्वाहकार नष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष शासन देखील हतबल ठरेल। मती कुंठित करणाऱ्या ह्या कपट कारस्थानाचा खरा सूत्रधार आहे तरी कोण? बोला तुकाराम बोला। आता भाऊ साहेब जरी त्याच्या ठिकाणी रेड हँड सापडल्यावर अहो दुसऱ्या तिसऱ्यावर घालायची गरज काय आहे साहेब? बरोबर, हा सूर्य आणि हा जयद्रथ एवढा जाम पुरावा आहे की हो साहेब। भाऊ साहेबांनी सोसायटी जाळली हा नुसता वहीम आहे, वस्तुस्थिती नाही। मी तर असं ऐकलंय की सोसायटीतला सगळा माल कापड अगोदरच घरोघरी वाटलं गेलं होत। बोला खरंय ना हे? आपलेच दात आणि आपलेच ओठ, काय बोलणार साहेब? सोसायटी कोणी जाळली हे शोधून काढण्याचं काम पोलिसांचं आहे आणि पोलीस आपलं काम चोख करतील याबद्दल मला खात्री आहे। गुन्हेगाराला सजा ही झालीच पाहिजे साहेब। हा भाऊ साहेबांनी सोसायटी जाळली गावानं पाहिलं साहेब, आणि काय बाय कसं बोलता साहेब? ती तर होईलच। हे पा तुकाराम, जळीतात वाचले रजिस्टर घेऊन मला ऑफिसमध्ये भेटा उद्याच। जी ओके। होय साहेब। साहेब काल तुक्या ऑडिटर पुढं सगळं वकला, आपण कापड कशी वाटलीत? भयांना सोसायटी कशी पेटवली, ऑइल मिलचं लाकूड बी कसं गडप केलं, अगदी शेंड्यापासून दांड्यापातूर सगळं सगळं वाकणार। जळीताची चौकशी झाली पाहिजे असा ऑडिटर पुढं वाढत होता। साहेब काट्याचा नायटा होऊन घर भरायच्या आधीच काट्यानं काटा काढा नाहीतर। जी तुकारामाला बोलावलं म्हणून सांगा आम्ही बोलावले। जी असा जमाल गोठा देतो की विठला पांडुरंगा जीव नकोस करून टाकला या लोकांनी। आता आणि काय झालं? सोसायटीच्या जळीताबद्दल मलाच जबाबदार धरले। म्हणजे ऑडिटरला मी माहिती पुरवली असं त्यांचं म्हणणं, त्या सरकारी रिपोर्टच्या ताशेऱ्याला मला जबाबदार धरलं चेअरमननं।
सेक्रेटरी हे बघा चेअरमन साहेबांनी लगोलग बोलवलंय कारखान्यात. चल येतो मी. साहेबाने बोलवलं तुम्हाला. हो माहित आहे मला. कसा बसतो. आपला सांगावा आला आणि लगोलग आलो. तुकारामा तुकारामा गावात तोंड दाखवायला जागा ठेवली ना. तुम्ही असं काही करायला असं स्वप्न सुद्धा वाटलं ना. अहोबर धरी मी असं केलं तरी काय. गावचा विरोध सहन करून आम्ही तुम्हाला ऑइल मिलचा एमडी केलं. सगळी सोसायटी तुमच्या वाट्यात खात आणि तुम्ही मात्र. पण माझा अपराध तरी सांगा. तुमचे सर्व अपराध आम्ही पोटात घातले. आमच्या शिवाय देवीची पालखी साहेबरावांच्या पुढाकारात निघाली. आम्ही गप्प बसलो. आमच्या सख्या भावाचे भाऊसाहेबांचे कान तुम्ही भरलेत. आम्ही गप्प बसलो. सुगंधाची ढाल पुढे करून तुम्ही साहेबरावला आमच्या विरुद्ध उभा केलात. आम्ही गप्प बसलो. साहेबरावला बरोबर घेऊन तुम्ही कारखान्यामध्ये भ्रष्टाचार माजला असा शोध लावलात. आम्ही गप्प बसलो. रत्नीनं आमचा पाण उतारा केला तरीही तुकारामा आम्ही गप्प बसलो. का तुम्ही आमच्या नात्याच रक्ताच तुम्ही आमचे म्हणून सगळं सगळं पोटात कर. पण हा अपराध हा केवढा मोठा भ्रष्टाचार. भ्रष्टाचार अपराध कोणी मी अण्णा काय म्हणता का तुम्ही. हो तुम्ही तुम्ही भ्रष्टाचार केलात. 32 लाखाची अपराधपर केली तुम्ही केलीत लक्षात. हा 32 लाखाची अपराधपर. हो 32 लाख कोणी मी. हो 32 लाख काय झालं तरी काय कारखान्यात. 32 लाखाचे अपराध पर 32 लाख. तुमचं बोलणं उमगत नाही मला. ज्या रोपटांना पाणी घालून मी वटवृक्ष केला त्या संस्था. सरळ सांगा बघू. सांगण्यासारखं काय उरले. सगळं संपलंय. मला मला माझी काळजी वाटत नाही. पण कसं व्हायचं तुझं. कसं व्हायचं तुझं. कसं अशी निर्माणाची भाषा करू नका धनी. झोपा बघू. पांडुरंग पांडुरंग झोपा. आपलीच कर्मगती. त्याला कशाला दोष द्यायचा. या अशा भोळ्या स्वभावानच मुख गिळून बसावा लागते. या धनी राव होऊन आला आणि सा होऊन बसला. जशा तसंच उत्तर द्यायला पाहिजे त्या साहेबरावासारखं. त्याच्या पुढे कसं नांगी टाकतोय भाड्या. काळी आई घशात घातली आणि आणि दारदार हिंड्याची पाळी आणली बुडद्यानं. पण म्या बी नावाची रत्न हाय म्हणावं. नाही त्याची अब्रू म्या वेशीवर टांगली तर म्या बी माझ्या आईबाबाचं नाव नाही सांगणार. हा धनी तुम्ही काय बी काळजी करू नका. धनी काय मी काळजी करू नका. बत्तीस लाखाचे अपराध पर कुणी मी. नाही 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 नाही.
आहात ना? अगं करकरे तिने साजिश आणायला अशी का उभी ग? मावशी ते अजून घराकडे आले नाहीत बघ. अजून आले नाहीत? अगं ते आईल मिला सोसायटीत बघितलं का नाही? समधी समधीकडे पाहिलं पण कुठं बी त्यांचा पत्ता नाही बघ. गप गप रडू नकोस. अगं गेलं असेल बाहेर कुठेतरी कामाला. भरती रात है घर आला दीदी वाला. चल बघू. चल रडू नकोस. चल कुठे जातो बी तो काय बी सांगितलं नाही. दुपारपासून त्यांनी बोलणंच टाकलं होतं. शब्दांची जागा त्यांच्या डोळ्यातलं पाण्याने घेतली होती. आणि तू बी काय विचारलं नाहीस? विचारलं की मग नुसतं तोंडाकडे बघून हसलं ते. म्हणजे काय घडलं काय झालं ये जरा बी. काय घडलं काय नाही ते त्या चेअरमॅनलाच ठाऊ. मावशी मावशी दुपारपासून तोंडात घास बी घेतलेलं नाही त्यांनी. म्हणजे ग दुपारशाला भरल्या तटावर ते आंध्यानं पुढं घालून नेलं कारखान्यावर बोलिवलंय म्हणून. सांज करून तिथून आलं ते अंगात ताप घेऊनच. काय म्हणतेस? होय मावशी तापात बरंच काय बाय बोलत होते. बरंच काय बाय बोलत होते. आणि मग त्यांचं पाय चेपेत चेपेत माझा डोळा लागला. सकाळच्या जाग आली तवाय घरात नव्हतं. दाराची घडी काढलेली होती. कामासाठी बाहेर गेले असतील म्हणून दुपारपातूर वाट पाहिली. पण दुपार टळली आणि माझा जीव घाबरा झाला. आणि कारखाना सोसायटी सगळं गाव हुडकलं. पण मावशी कुठं कुठं पत्ता नाही ग त्यांचा. पोरी तुझं कुकू गा. माझं कुकू नाही. बाईची काय तक्रार आहे बघा. आयला सगळे ऑन ड्युटी दिसतय. बाई काय तक्रार आहे तुमची? माझा नवरा 2 दिवसापासून कुठे नाही हो. नवरा उठत नाही? उठत नाही नवे. त्यांचं कुठे पत्त्या नाही हो. पत्त्या रे बर वर्णन सांगा. रंग सावळा. कावळा? कावळा नाही सावळा. सावळा सावळा. उंची शिंग कसली होती? हो शिंग असं एखादं बैल नाही. अहो नवरा आलो तिचा नवरा बैल नव. अहो बैलोबा जरा हळू बोला. मी काय बहिरा नाही कि मुका नाही. बोला गाव. बहादुरवाडी. बहादुरवाडी? अहो बहादुरवाडी नाही बहादुरवाडी. बहादुरवाडी नाव. दादा तुम्हीच सांगा. दादा तुम्ही तुकाराम विष्णू रायते. तुकाराम विष्णू रायते. काम काय करतात? जय जवान जय किसान सहकारी आय बिल मध्ये मॅनेजर होते. मॅनेजर? थांबा 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 थांबा. गाव भादरवाडी. नाव तुकाराम. काम फरारी. तुकारामाचे तुम्ही धर्मपत्नी तर नाही? फरारी? फरारी वाला त्यांनी काय चोरी केली का? खून? चोरी खून याहीपेक्षा भयानक अफरातफर. 32 लाख रुपयांची अफरातफर. अहो काय बोलताय? 4 दिवसापासून ते घरी आले नाहीत म्हणून. कशाला येतील? कशाला येतील? बिबळ्या बसला असेल गुहेत दडून आणि आता बायकोला पाठवलंय नवरा हरवलाय म्हणून नोंद करायला. अहो काय बोलताय दादा?
कब बसा रडू नका अहो हवालदार साहेब चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघाला आपण असं का अहो प्रत्येक चोर स्वतःला साधूच समजतो अहो तुम्हाला ठाव आहे का काय ते कुठे आहेत ते ते जर आम्हाला ठाव असतं तर त्यांची जागा इथे असते लॉकअप मध्ये अहो त्यांनीच आपला कबर केल्याचा पुरावा काय आपल्याकडे आम्ही नाही चेअरमन भुजंगराव पाटलांनी गरीब शेतकऱ्यांकडून पैपै गोळा करून त्यांनी सहकारी ऑइल मिल काढली पाहुणा म्हणून तिच्या नवऱ्याला एमडी केला पण त्याने हे गुण उधळले आजच आम्ही बहादूरवाडीकडे येणार होतो पण तेवढ्यात गडी फरार बारे ढोका नंबर 426 येस सर या दोन साक्षीदारांना अटक करा काय म्हणतो अरे ए मुर्द्या कुणाला रे अटक करतोय अरे सवन सांग की तक्रार गुदरून घेत नाहीस म्हणून चला दादा चला अन्ना ये काटा तरी निघाला ओ बायकोला उघडी टाकून पार पाल की होते अरे मर्दा मागचा पुढचा काय इच्छा तरी करायचा औरतनी नंतर सकाळ तर सगळं गाव डोसक्यावर घेतलं होय पंचायती सोसायटी दूध डेअरी एकच घोष आमच्या यास्ती कुठं बघितलं सगळं आमच्या यास्ती कुठं बघितलं सगळं अरे होय की अन्ना आता भाऊ साहेबाचा एवढा अडसर बाजूला झाला की सगळं राज्य आपलंच की होय नव मी सांगतो तसं करा सकाळी उठायचं डीएसपीचा बंगला गाठायचा आणि त्याला म्हणायचं तू मोरो इथं आल्यावर दोघे पण लागला का शुकुट साहेबांनी सांगितलं तेवढंच बोलायचं तेच तू बोलायचं नाही येस मिस्टर पाटील येस सर सगळ्या फाईल्स घेतल्या येस सर एक्सप्रेसवर पोस्ट करायच्या ओके हां येस सर विदाउट फेल राम राम आम्ही आलो आहे बहादूरवाडीवर तुमचं सांगावं मिळालं म्हणलं आता थांबायचं नाही लगून लागते बरोबर बंद मी तुम्हाला ऑफिस मध्ये भेटायला सांगितलं होतं इथं नव्हे होय पडते साहेब माझा साहेब म्हणलं साहेबांना जाऊन खासगी तरी भेटा होय म्हणून आलो साहेब कोण साहेब साहेब ठाऊक नाही तुम्हाला अहो आपल्या जिल्ह्याला 17 तालुके आहेत आणि 17 तालुक्याचं मिळून एकच साहेब सहकार महर्षी भुजंगराव पाटील भुजंगराव पाटील आय सी काय हो मिस्टर भिकू भिकू माझं नाव भिकू दाजी थोरात हो का काय हो भिकू दाजी थोरात व्यवसाय काय करता काय व्यवसाय करायचा चार लहान लहान ट्रक आहेत लहान लहान दोन ऊस वडाय लावल्यात आणि दोन साहेबांचे टेरीला लावले हो का आपण आजी साहेब गावात दोन मोठी दुकाने आहेत मोठी देशी दारूची तर काही महत्त्वाच्या माहिती करता मी तुम्हाला इथं मुद्दाम बोलावलं होतं सोसायटी जाळताना तुम्ही भाऊ साहेबांना प्रत्यक्ष पाहिलं होतं नुसतं पाहिलं होतं अहो त्यानं करणी करताना या हातानं आम्ही त्याला आडी नाही धाडके सर माणूस आमच नाही हो काय ऐकणार ती हो पण मी तर भाऊ साहेबांच्या बद्दल चांगलं ऐकलं हो साहेब हत्तीचे दात दाखवायचं बाहेर असते तर खायचं आत असते म्हणजे तुम्ही सारं खरं सांगताय यायच्या सांगतोय गाव कामगार पोलीस पाठलाच नाही विचारा अहो तर सेक्रेटरी सोद्यांना विचारा सगळे जण हेच सांगतात भाऊ साहेबांनी सोसायटी जाळली मिस्टर पाटील येस सर हे बघा वायरलेस वरून तालुक्याला ऑर्डर पाठवा आणि सोसायटी जळीत प्रकरणी भाऊ साहेबांना ताबडतोब अटकायला सांगा ओके येस सर चला अरे कशी जिरवली अरे हेला म्हणायची शाळा चेअरमन भुजंगराव पाटील जिंदाबाद भुजंगराव पाटील जिंदाबाद दॅट्स इम्पॉसिबल सर
ही कल्पना तुम्हाला अशी कुठेतली वाटते? सर, माझ्या वडिलांच्या सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली, स्वतःच्या हाताने खतपाणी घेऊन तिला लहानाची मोठी केली, ती अशी जळतील? शक्य नाही, इम्पॉसिबल. तुमच्या भावना मी जाणू शकतो मिस्टर सरनोबत, पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं हे कधीही विसरता कामा नये. सोसायटी तुमच्या वडिलांनी जाळली की नाही याचा निर्णय न्यायालय करेल, पण आलेल्या तक्रारीवरून आपण एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे तुमच्या वडिलांना ताबडतोब अटक. दॅट्स ऑल. काय म्हणजे माझ्या वडिलांना अटक करायची? होय, त्यांनी सोसायटी जाळली या आरोपाखाली त्याला ताबडतोब अटक करा आणि रितसर त्यांच्यावर खटला भरा. मी अटक करायची? मी त्याने तळ हाताचा पाळणा आणि डोळ्याचा दिवा करून आईविना पोरक्या पोराला लहानाचा मोठा केला, त्या माझ्या वडिलांना मी अटक करायची? ते निर्दोष आहे त्याची खात्री असून सुद्धा, त्यांच्याकडून ते सूड उगवत हे माहिती असून सुद्धा, तरी सुद्धा त्याला अटक करायची? नाही सर, नाही. रिलॅक्स रिलॅक्स माय बॉय, हे घर नव्हे पोलीस स्टेशन आहे. हे बघा, कायदा आणि न्याय यांच्यामधल्या फक्त आपण कळसूत्रे बावले आहोत हे कधीही विसरू नका. उद्याच्या उद्या तुमच्या वडिलांना अटक करा आणि त्यांच्यावर रितसर खटला भरा. दिस इज माय ऑर्डर. येस सर. पांडुरंग पांडुरंग इतला सामन्याची सुखी ठेव पांडुरंग. बाबा साहेब आल्यात. अस दीपक ये. सकाळ जारन सुनबाई तक्रार करत होती, सरकार स्वारी काल जारन तालुक्याला गेली, सकाळ पातूर तालुक्यासन परत आली नाही म्हण. काय सुनबाई? दीपक अरे काय शेष? अबा अबा कर्तव्याने भावडीच्या काठावर उभं केलं तुम्ही आज मला. अहो काय बोलताय का तुम्ही? अबा तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय त्या भुजंगराच्या राजकारणात पडू नका म्हणून, तरी पण. अरे पण असं घडलंय तरी काय? खूप घडलंय अबा, खूप घडलंय. गावच्या राजकारणाची बळी ठरलात तुम्ही. चोर सोडून संन्याशाला फाशी चढावा लागणार आहे आणि अबा दुर्दैवानं तो फास माझ्या हातून चढवला जाणार आहे. पोरा असं कोड्यात टाकल्यावानी बोलू नकास. जे बोलायचं असेल ते समजा खुल्या मनानं बोल. अबा विकास सोसायटीच्या कापड दुकान जळीत प्रकरणी मी तुम्हाला संशयित आरोपी म्हणून तुम्हाला अटक करायला आलोय. अटक? काय अबांना अटक? पाहते कसे अबांना अटक करता ते. सोसायटी पटली तेव्हा अबा देवळात होते तुम्हाला ठाऊक नाही? तरी सुद्धा सीमा सुनबाई तुम्ही घरात जा, त्यांना त्यांचं काम करू द्या. अक्का फौजदार साहेब तुमचा आरोपी तुमच्या मोर उभा आहे, घाला माझ्या हातात बेड्या, घाला. कॉन्स्टेबल आप अबा
संभा। अरे ते संभा अत्या अत्या तुम्ही सगळे जसं आबोला धरलात तर मी जाऊ कुठं? अत्या मला सांग काय चुकलं माझं, काय केलं मी, का छळता तुम्ही मला असं? पोरा पोरा काय केलं तुरे पोरा? अरे डोळ्याचा दिवा करून आणि हाताचा पाळा करून मी तुला लहानाच मोठं केलं, कष्ट खाऊन तुला फौजदार बनवलं, त्याचे पांग पेलं स्वैर पोरा, सांग बोल, अरे बोल ना। देवा शपथ खरं सांगेन, खोट सांगणार नाही। आपलं नाव? भाऊसाहेब देवराम पाटील देशमुख। अच्छा, म्हणजे सहकार महर्षी भुजंगराव पाटील यांचे आपण थोरले बंधू होय ना? हो। तर गैरमार्गाने आपण जी सोसायटीची निवडणूक जिंकली। ऑब्जेक्शन, सरकारी वकील खटल्याचे निकालपत्र स्वतःच तयार करीत आहे। ऑब्जेक्शन सस्टेन। थँक यू मिलॉर्ड। सॉरी माय लॉर्ड। तर भाऊसाहेब पाटील, एकूण पुरावा असं सांगतो की केवळ भुजंगरावांना बदनाम करण्यासाठी कारखान्याची सत्ता हस्तगत करण्याच्या दुष्ट हेतून आपण सोसायटी जाळली, आपण दुष्ट आहोत, आपण पापी आहात असं सगळे लोक म्हणाले तर? काय बोलताय, काय काय बोलताय, काय मी सोसायटी जाळली, मी पापी आहे, मी दुष्ट आहे, मी सोसायटी जाळली, मी सोसायटी जाळली, नाही हो पाडरगा विठ्ठला। ऑर्डर ऑर्डर। पक्षकाराची मानसिक अवस्था आज तरी खटल्याला तोंड देईल असं वाटत नाही, म्हणून मी आरोपीच्या वकिलांनी दिलेला जामीन अर्ज मंजूर करून आरोपी भाऊसाहेब पाटील यांची जामिनावर मुक्तता करत आहे। बेल ग्रँटेड। अक्का, वहिनी साहेब, दादा साहेब आले, वहिनी साहेब, अक्का साहेब, बाहेर या, बाहेर नोकरी या, नोकरी या, बाहेर या, नोकरी या, दादा साहेब आले, दादा साहेब। चला सावकाश, चला सुभेदार, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं म्हणतो आधी। आधी घरात चला, गेले चार दिवस काळजीनं सगळे हैराण झालेत, गावानं तर गेल्या चार दिवसात पोटात अन्नाचा एक कण देखील घातलेला नाही, तेव्हा घरात चला। बर, जशी तुमची मर्जी, चला। आबा काय झालं? आबा असा आबोला धरून माझ्या काळजावर घाव घाल नका। अब मी चुकलो, अब मी चुकलो, कर्तव्याचं पालन करताना निर्दोष पित्याला बेड्या घालताना मला भान राहिले। आबा मी चांडाळ आहे, आबा मी चांडाळ आहे, तुमची ही अवस्था मीच केली। आबा तुम्ही या लाडक्या दीपूला एकदा माफ करा, हो एकदा माफ करा। आबा एक वेळ बोला माशी, आबा एक शब्द बोला माशी, आबा बोला, आबा आबा बोला, आबा बोला माझ्याशी। आबा कसाय, कुणाला पाठवून द्या, मी औषध देतो। डॉक्टर, माझ्या दादाला लवकर बरं वाटेल ना? अक्का साहेब, भाऊ साहेबांना दव्यापेक्षा गावकऱ्यांच्या दुव्याची जास्त आवश्यकता आहे। चल सुमा। ऐकलंस अक्का, डॉक्टर काय म्हणाले ते?
दादाने हाच खाल्ली. दीपकरावांचं वागणं त्याने मनाला लावून घेतलं हेच खरं. खरं आहे बाबा तुझं म्हणणं. येतो मी. काय रे काय झालं? दादाचं जास्त झालं या. असं मी डॉक्टरांनी बोलवाय जातोया. झपळ लवकर. आज पोरका झालो. लावण्याच्या रंगीत बिभीषण काय करणार कमलाका? जरा घराकडे लक्ष असते. सांच्याला माघारी येत काय बी काळजी करू नको. निर्दास्त जा. रत्नागुरी राहत नाही म्हणून सांगते. माणसाची आणि मुंगसाची जात सारखीच असते. बोलणा बोल माग टाकीन आणि पुढे निघून जाईल. सापाची जात त्याच्यावर जर पाय टाकशील रत्नागुरी लई वंगाळ होईल. लई वंगाळ होईल. करा धनी जीवाला सांगा जी उद्या आमोशाची रात्र. रत्नाला उचला मला खबर द्या. राम राम धनी.
परिस्थिती काढू नका ओ आओ मी पाया पडली हूं तुमच्या आओ काय दादा निघाला सगळा अंगूळ आटपून होय बा बनू घरात काम धंदा आहेत का नाही आमसनी नाही काय माहिती आहे नमस्कार पाटी राम 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 काय लागला का तपास रत्नाबाईचा अजून नाही पण लागेल अहो पापाचा घडा पूर्ण भरल्याशिवाय पुण्याईला अंकुर फुटत नाही दादा अहो गाव सोडून तुकाराम परागंदा झाला आणि रात्रीत रत्नाबाई गायब झाली जाऊन जाऊन जाणार कुठे नर्सबाई पचली तशी रत्नाबाई पचू देणार नाही आबा पाटील त्या नाराज आम्हाला आबर यू राम राम पांडुरंगा हरिओम 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 गंगे भागीरथी हरिओम 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 पांडुरंगा हा ओ ओ ओ हर 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 हरिओम हर 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 अरे काय चालले काय अरे अरे तिकडे जा की अरे अरे काय चालले काय ए हे बघा रत्नाबाईचं प्रकरण हे मास्तरनीचं प्रकरण हे नर्सबाईचं प्रकरण आणि हे खुद्द भुजंगरावचं प्रकरण काय माणूस आहे हो माणूस अहो हैवान आहे हैवान भुजंगराव म्हणजे अहो यानं आपल्या सख्ख्या भावावर खोटे आरोप घालून त्याला तुरुंगात डांबला तुकारामासारख्या माणसाला माणसातनं उठवला त्याच्या संसाराची पार राख रांगोळी करून टाकली हे चेअरमन पदाचं सिंहासन कायम आपल्याकडे राहावं म्हणून त्यानं केलेल्या पापाची आणि भ्रष्टाचाराची यादी मी वाचीन तर यो 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 सूर्य सुद्धा काय वंडून जाईल अहो पण त्याला तर सहकार महर्षी म्हणतात सहकार महर्षी अहो सहकार महर्षी आहे तो हा सगळा कारखाना त्यानं घशात घातलाय हे कागदपत्र नीट पहा म्हणजे भ्रष्टाचारानं कसे हातपाय पसरलेत ते ध्यानात येईल तुमच्या म्हणजे त्याने चालवलेली सगळी प्रतिष्ठानं अहो त्यांच्याच बगल बच्चांची चरण्यासाठी सोडलेली कुरण आहेत ती ही सगळी प्रतिष्ठानं शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून त्यांच्या मर्जीविरुद्ध कापून घेतलेल्या ऊस बिलाच्या पैशातून चालवली जातात बरे पाहतो तर हे सगळं असं आहे तर मंडळी अहो माणसं काम येळेवर करत नाहीत हे घ्या ये परचेस खात्याला द्या जावा हॅलो कोण साहेबराव का वय
सुगंधा बोला भाई साहब मीच बोलतोय साहेबरावजी ओळखलं म्हणायचं बोला की नाही सुतकेने तुमच्या ताब्यात दिल्यापासनं तई मोठी माणसं झालाय सा हा असं कोण म्हणत काय म्हणता आम्हाला म्हणजे अगदी कसपटासारखं समजताय हा बोला भाई काय हुकुम आहे हे बघा बंगल्यावर 10 लाख रुपये पाठवून द्यायचं 10 लाख रुपये पाहिजेत काय हो बाई अहो एखादा माझी एवढं पैसे आम्ही म्हणत देखील नाही हा हा सूत गिरणीतलं 10 लाख अव गिरण आमची पैसा आमचं तुम्ही आमचं तुम्हाला नेमलंय ते रखवालदार माणूस म्हणून काय आणि हे बघा ही माझी आज्ञा नाही कुठून द्यायचं म्हणता सूत गिरणीत ना हा हा सूत गिरणीत ना देऊया की आता भोजनराव साहेबांचा हुकुमे म्हणल्यानंतर द्यायलाच पाहिजेत देऊया की पाठवून कस पाठवू म्हणता साहेबराव काय तंबी देत आहे काय तसं समजा बर 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 पाठवूया की कस पाठवू म्हणता कस म्हणजे म्हणजे असं सजवलेल्या हत्तीवरून घोड्यावरून गाढवावरून आपली करायची हा अण्णा तेच होते मी मग बघा
साहेबराव कसं सुतासारखं सरळ येतंय ते. नमस्कार साहेब. नमस्कार. हे पोरग आमचं. चल चल चल. साहेबराव ते बोर्ड बघा. अच्छा असंय काय. सूतगिरणीवर प्रशासक नियुक्त झालाच पाहिजे. भुजंगरावांनी अखेर आपली खेळ खेळायला सुरुवात केली म्हणायची. साहेबराव आधी आपण ऑफिसात जाऊया मग एकेकाला रिंगणार घेऊया. अशी घाई करू चालणार नाही साहेबराव. हा भुजंगरावानं टाकलेला डाव आहे त्याला तसंच उत्तर द्यावं. बरोबर बरोबर बोललात तुम्ही. त्यांच्या चालीनं त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. आज पावतर कारखान्याचा भ्रष्टाचार पोटात साठवला होता तो आता जगजाहीर करण्याची वेळ आली आहे. मोहिते भुजबळ आजपासून गावात आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत. जशास तसा आणि ठोशास ठोसा. मित्रांनो मित्रांनो ते दहशतीनं निवडणुकी जिंकतात. तुम्हाला मत मिळू देत नाहीत की खत मिळू देत नाहीत. तुमच्या तुमच्या शेताचं पाणी तोडतात. तुम्हाला लुळ पांगळं करून सोडतात. कालच्या कालच्या सोसायटीच्या सोसायटीच्या निवडणुकीत हेच घडलं. हेच राजकारणाचा आता अगदी कळस झाला. साहेबराव चार दिवस कारखान्यावर नाचगाण्याची आतषबाजी चालू आहे. काय सांगता साहेबराव सगळीकडे पैशाची धुळधाण चालू आहे. सगळे डायरेक्टर भूक घेऊन गप बसतात. अरे काय करतील. त्या भुजंगरावांनी त्यांच्यासाठी पेन्शनची योजना सुरू केली ना. त्यांच्या पोरासनी नोकऱ्या मिळतात. साहेबराव भुजंगरावाचा डोळा सुतगिरणीवर आहे. तवा सावधगिरीनं पावलं टाका. भुजंगराव म्हणतात या सुतगिरणीचा संस्थापक मी म्हणून मालक बी मीच. अस लाखाची अपरातपर सापडला. सापडला. 32 लाखाची अपराधावर सोसायटी पेटवली. मला पेटवला. मी गेलो. भेटलो. संपलो मी. सापडला. चोर सापडला. पेटवले. मी 32 लाख. सोसायटी पेटवली. मला पेटवला. 32 लाख. पेटवला. मला पेटवला. चोर. तुमचा पट्टा नाही. काल तर पट्टा तुम्हाला समजायला हवं.
सापडला 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 चोर चोर सापडला चोर सापडला 32 लाखाचे अपराध आपण 32 लाख लाखाचे अपराध पण 32 लाखाचे अपराध पण सापडला सापडला भेटले सोसायटी भेटली सोसायटी भेटली सापडला भेटली भेटली सापडला सापडला 32 लाखाचे अपराध पण 32 लाख 32 लाख सकळ धन हुडकतोय इतोयस वय तू थांब तुझ्या मायला तुला दावतो माझा मी हिसका अरे तुझ्या मायला मी तुझ हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत अहो मलाच काय सगळ्या गावाला वाटतंय पण माणसाच्या गळ्यात घंटी बांधायची कोणी आल्यापासून बघतोय मी पंचायतीच्या कागदांमध्ये सगळीकडे खोटे हिशोब बनावटी कारभार दिसतोय मला हे सगळे कागदपत्र हेच सांगतात की सरकारी योजनेमधला एक सुद्धा पैसा गावकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही त्या आपल्या तुकारामाच्या मिसेस रत्नाबाई त्यांच्या प्रॉपर्टीवरती आपल्या सरपंच सुगंधाबाईंचं नाव पडलंय उद्या कोर्टामध्ये केस उभी राहते हे बघा समन्स येऊन पडलंय हे सगळं काय चाललंय काय जोशी बुवा अहो ह्या गावाच्या 12 भानगडी आल्याले मी तुम्हाला सांगितलं हे नाही मी हे सगळं चालू देणार नाही एक सरकारी अधिकारी म्हणून मला या गोष्टीमध्ये नीट लक्ष घातलंच पाहिजे माझी जबाबदारी आहे
दर्शा जी साहेब जा आता चाहता सरपंच सुगंधाने बोलावले म्हणून सांग पर... ग्राम सेवक ती आता लाडी चल बघू तरी काय म्हणते आता एक एक ऐकच म्हणायचं की ओ ग्राम सेवक नाही म्हणलं तुमच्या जवळ माणसाला या बसा म्हणायची काय चाल रीत हाय का नाही की मला सुद्धा शिकवलंय ते पण मान जसा द्यावा तसा घ्यावा लागतो असं म्हणतात सुगंधबाई आता लाडी अगं मीठ मिरच्या तरी उतरून टाक यांच्यावर ना ओ ग्राम सेवक तुम्हाच नाही मान द्यायचा नाही म्हणजे कंचा तालेवाला लागून गेलाय तुम्ही शट अप सुगंधाबाई मला माझी जागा दाखवण्याचा प्रयत्न करू नका अगं बय 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 सुगंधाबाई लाडी गडीपा नाव पत्तर घसरलं की ग नाही मी म्हणते मला अर्जंट सांगा थाडू इथून बोलायला सा ते ऐका वय मला देखील तुम्हाला इथं बोलावण्याची हौस नाहीये पण तुमच्या अशा आडमुठ्या धोरणामुळे ग्राम विकासाची कामं अडून पडली आहेत म्हणून तुम्हाला बोलावलंय लाडी काय म्हणतात तरी काय गे नाही आज 5 महिने झाले मला इथे येऊन या 5 महिन्यामध्ये तुम्ही एकदा सुद्धा फिरकला नाही तिथं ग्रामपंचायतीत कागदपत्रांवर सही पाहिजे असेल तर कागदपत्र कारखान्यात पाठवावी लागतात कागदपत्रांवरच्या सगळ्या नोंदी बनावट आहेत रोजगार हमीचे पैसे खर्च झालेत पण त्यातला एक सुद्धा पैसा गावकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही रत्नाबाईची प्रॉपर्टी तुम्ही स्वतःच्या नावावर करून घेतलीत हे सगळं बेकायदेशीर आहे हा अधिकार तुम्हाला दिला कोणी प्रकरण कोर्टात गेलंय हे कोर्टाचं समन्स उद्या कोर्टामध्ये आम्ही काय जबाब द्यायचा असं म्हणजे त्या रत्नाचा पुळका आला म्हणा की तुम्हासनी त्याच्यासाठी हिसाब पाहिजे झाला होय देव देव जरूर देव अहो त्याच्यासाठी एवढा गुर्रा कशाला पाहिजे उंद्याच पाठवतो अंद्याकडनं लाडे आलाय मोठा राजा हरिश्चंद्र साहेब काल धरणा बाई साहेबांनी वाटेकडे डोळे पसरले पंचायतीत न आल्यापासनं डोळ्याचं पाणी निवडणं झालंय कारखान्यात बघाया पुन्हा लाडीला पाठवलं कागदपत्र कागदपत्र
ओळख पाहू कोण आहे? विद्या नावाची हरवलेली एक मुलगी आता सापडली. काय रे मला इतके घाई नका बोलून घेतलंस? मी शाळा अर्ध्यावर टाकून आले म्हटलं. ऐकणं जेवढी घाई आहे. हे गाव सोडून जातोय मी, इथून बदली करून घेतली. का? माझ्यापासून दूर जाण्यासाठी? नाही ग, त्या सरपंच बाई समोर मी रत्नाबाईच्या प्रॉपर्टीचा उल्लेख करायला नको होता. त्या दिवसापासून प्रकरण गंभीर झालंय. मग त्या दिवसापासून मला ती सरपंच बाई विनाकारण पाण्यात बघायला लागली. त्या दिवसापासून मनस्ताप झालाय मला. आपल्यावरचा भ्रष्टाचाराचा आरोप रत्नाबाईवर देखील येऊ नये म्हणून गावातून पळून गेलेला तुकाराम वेडावून गावामध्ये परत आला असं गावकरी म्हणतात. मला खूप अपराधासारखं वाटतं ग. भूषणरावासारखा क्रूर माणूस ज्यानं आपल्या सख्या भावाला सुद्धा सरळ सोडलं नाही, मला नाही वाटत तो मला या गावामध्ये ग्रामविकासाची कामं करू देईल. म्हणून तू जायचं ठरवलंस? पाहो तिकडे अत्याचार अन्याय याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. यातून सुटायला काही मार्गच नाही आहे. खुनाला वाचा फुटली पाहिजे विद्या, खुनाला वाचा फुटली पाहिजे. आणि उरामध्ये धकधकता ज्वालामुखी ठेवून मला नाही वाटत मला सगळं शक्य होईल. म्हणून जागे केले. यशवंतच काम फत्ते केलंय, ढोसक ठेचलंय त्याच. आता मोर काय करू तेवढं सांग. सुगंधाबाई आपण अचानक इथं? काल तुमचं कोणतरी डोसक ठेचलं म्हणून मुलं आले बघायला. मार खाऊन बेवाशा सारखं एकलं एकलं वाटत नाही म्हणून. आभार आहे तुमचा. अहो माझं कसला आभार मानता, त्या मारेकरांचा आभार माना. तुमचा जीव तरी शाबूत राहिला म्हणून. ग्रामसेवक एक सांगू, तुम्ही यो गाव सोडा. धमकी देताय? इनंती इनंती म्हणा. ते शक्य नाही सुगंधाबाई, ते शक्य नाही. या हल्ल्याला घाबरून पळ काढायला मी काय हातात बांगड्या नाही भरल्या. जशास तसे आणि ठोशास ठोसे आम्ही सुद्धा देऊ शकतो. या गावामध्ये अन्यायाला मातीत गाडल्याशिवाय गाव सोडणार नाही, कळलं? अस मग बघूयात. बघाच. चिमणी लय चिवचिव करायला लागली. तिचा बंदोबस्त करायला पाहिजे. नावाला शाळा मास्तरी नाही पण यशवंताच्या गळ्यात गळा घालतीया. आपल्या सिंहासनाला सुरंग लावायला बघतीया. गावात न तिला हकलू का तुमच्या सदरेवर आणू? सांगा साहेब. बर जी साहेब.
बर साहेब यशवंत कुठे आहेस तू यशवंत 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 या मास्तरीन बाई तुम्हाला इथे भांडलंस यशवंत कुठे आहे तू तू पुढे येऊ नकोस मला मला बाहेर जाऊ दे मला बाहेर जाऊ दे मी ओरडेन मी ओरडेन चल ओरड या गोडाऊनच्या बाहेर तुला कोणी घेऊ जाऊ शकणार नाही माझ्या विरुद्ध बंड करतेस काय I see. मिस्टर सरनोबत हा जीवा शेवटी आपल्या हातावर तुरी देऊन आनंद वनातून निसटला राम राम साहेब आम्ही आलोय साहेब तुम्ही इथं काय करणार साहेब इकडे आठ आणि तिकडे ही असं झालंय आमचं म्हणजे म्हणजे साहेब वाघ म्हटलं तरी खातोय आणि वाघ उभा म्हटलं तरी भी खातोय गोड्यात बोलू नका तुम्ही भुजंगरावचे माणसं ना माझ्या बंगल्यावर तुम्ही भाऊ साहेबांच्या बद्दल तक्रार घेऊन आला होता साहेब साहेब तक्रार आमची नव्हती तक्रार भुजंगराव साहेबांची होती आय सी आणि यांची तक्रार तक्रार घेऊन आलो नाही साहेब आम्ही कबुली जबाब द्यायला आलोय वय साहेब कबुली जबाब कसला पापांचा तिसवर पोटासाठी भुजंगरावासाठी केलेल्या जाळजमज जुलमाचा साहेब होय सब लिहून घ्या साहेब सारं सारं सांगतो बघा होय रेग आणि रेग लिहून घ्या साहेब त्याच्या काळ्या करामतीची होय ते पापाचा पाडा आम्ही वाचतो तुम्ही लिहून घ्या साहेब अच्छा अरे वा आश्चर्य आहे म्हणजे आजपर्यंत ज्यांच्या नावानं तुम्ही जिंदाबादचे नारे लगावत होता त्यांच्या विरुद्ध कबुली जबाब ही उपलब्धी तुम्हाला झाली कशी उत्तर द्या मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय अरे व्हॉट नॉनसेन्स अरे मी तुम्हाला विचारतोय काय आणि मगापासून तुम्ही रत्नारत्ना काय करताय रत्ना कुठे आहे रत्ना घरात शेतात कारखान्यात म्हणजे एका रात्रीत गावातून गायब झाली रत्ना तर अहो औष पुनवला गावात न फेरा घेऊन जातिया रत्ना भूत फेरा अरे ही तुमची नवीन चाल तर नाही ना बोला काय झालं रत्नाच अहो साहेब रत्नाला त्या भुजंगरावच्या सांगण्यावरनं त्या जीव्यानं जिवंत पुरली
आणि साहेब त्या तुकारामाला भुजंगरावानं 32 लाखाला प्रशिवलं. पण साहेब नरसबाईच्या आबरून उठल्यावर तिनं तळघरातच जीव दिला हो. मास्तरीनबाई बी भुजंगरावच्या वासनेची शिकार झाली आणि तिने बी नरसबाईचाच मार्ग धरला साहेब. साहेब पापाची 100 रांदळं भरली आणि रत्नाची भूत होऊन ती समोर दिसायला लागल्यात. त्यांनी सांगितलंय जा पोलिसात खरं खरं काय ते कायद्याच्या कसाट्यातन भुजंगराव जोपर्यंत फासावर लटकत नाही तोपर्यंत तुझी आत्म सुटका नाही. मिस्टर सरनोबत. येस सर. प्रत्येक खुनी खुनाच्या मागं काहीतरी धागा ठेवून जातो म्हणतात ना तो हा असा. अरेस्ट देम. येस सर. सर एक रिक्वेस्ट आहे. येस. इतका सगळा भरभक्कम पुरावा आपल्या हाती असताना भुजंगरावला अरेस्ट करायची आत्ताच परवानगी दिली तर? जरूर जरूर. सरनोबत तुमच्या अंतःकरणातला ज्वालामुखी जाणतो मी. योग्य वेळा तुमच्या हातूनच भुजंगरावला हातकडे अडकवले जातील. इट्स माय प्रॉमिस माय बॉय. यांचा कबुली जबाब मात्र आता ताबडतोब घ्या. येस सर. हॅलो. नमस्कार साहेब. मी सांगितलेलं काम असं काय झालं? मी सांगितलेले 5 कोटी देऊन टाका आणि त्या रकमेचा तिघींच्या कपाळाला कुंकू लावला असं म्हणा म्हणाला. तर मी म्हणतो साहेब धरतीच्या पोटात आणि माणसाच्या भटात काय बी दडून राहत नाही. बघा अहो पाण्यात केलेलं घाण कावं तरी बरं येणारच की. अखेर रंग्या बाबाला योग्य वेळी शहाणपण सुचलं म्हणायचं नाही का. माफीचा साक्षीदार बनून त्याने डीएसपी सगळी कुलंगडी सांगितली आहे. चेअरमन भुजंगराव. भुजंगरावच्या बाबतीत सावध राहा तुम्ही. चेअरमन भुजंगराव आता बघूया यातून तुम्हाला कोण वाचवतोय ते. यशवंतराव. यशवंतराव चला उठा लवकर. काय झालं कुठे झालं? नदीवर. नदीवर? होय अहो मास्तरीबाईचं प्रेत नदी काठावर येऊन पडलं. या त्याचं प्रेत. होय चला 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 लवकर चला चला. विद्या. विद्या. यशवंतराव युगात मरायचं का अपघात? तेच शोधायचंय मला. भुजंगराव यातून तुझी सुटका नाही. आता याच्या पुढे कसं न्याय? जशास तसे आणि ठोशास ठोसे. विद्या. विद्या त्यावर माझी साथ सोडलीस तू. यशवंतराव हे तर सूट घेतल्याशिवाय राहायचं रे. गावातल्या फुल सत्राला मूठ माती द्यायची. या भुजंगराव गाडीचा सगळे मिळून कारखान्यावर जाऊ. विचारू
कारखान्यावर लोकांचा मोर्चा आलेला आहे, लोक अतिशय खवळलेले आहेत, त्यावर तुम्ही ताबडतोब या. चला कारखाना खराब करा. याद आली. या सरनोबत सरकार या. इन्स्पेक्टर सरनोबत म्हणाले मिस्टर भुजंगराव पाटील. अहो नात्याच्या माणसाचे बोलताना सरकारी शेपूट हवं कशाला. या बसा. मी बसायला नाही आलो, तुम्हाला अटक करायला आलोय. ठाऊक आहे चेअरमन भुजंगराव पाटील, रत्नाचा आणि शिक्षिकेचा खून, सोसायटी जळीत प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग, या आरोपाखाली तुम्हाला अटक करतोय. कारखान्याची एखादी फाईल नाही सापडली वाटत. दीपकराव भुजंगराव, आता एक शब्द तरी बोलाल तर सगळं लिहून घेतलं जाईल आणि कोर्टात तुमच्या विरुद्ध पुरावा म्हणून सादर केला जाईल. हवालदार. जी साहेब. दीपकराव एक मिनिट. तुम्हीच आता वाचू शकता. Yes, sir. Yes, sir.